आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. कल्याण डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम. शिंदे फडणवीस अजित पवार राहणार उपस्थित, तर शिंदेच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण. डोंबिवलीमध्ये मनसे आमदार राजू पाटलांची बॅनरबाजी चर्चेत. मनसेकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं बॅनर्स लावण्यात आले, त्यामुळे मनसे माहितीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण. रिफायनरी विरोधी अजेंडा निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये घ्या. रिफायनरी विरोधी संघटनेचं राजकीय पक्षांना आवाहन. रिफायनरी विरोधी भूमिका घेतली नाही तर संघटना निवडणूक लढवणार, असंही आव्हान. रिफायनरी विरोधी संघटनेच्या मागणीवर मवियामध्ये चर्चा करणार. जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्याबाबत चर्चा केली जाईल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मनोज सरांगे आजपासून 3 दिवस बीड, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मराठा बांधवांशी संवाद साधणार, तसंच आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार. राहुल गांधींची 16 मार्चला ठाण्यामध्ये सभा. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 15 आणि 16 मार्चला ठाण्यातून जाणार. यात्रेचं नियोजन करण्याच्या बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांना सूचना. भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर कृपाशंकर सिंह फडणवीसांच्या भेटीला. कृपाशंकर सिंहांना युपीच्या जौनपूरमधून तिकीट. मुंबईतील सर्व पोलिसांना हक्काची घरं मिळून देणार, तसंच कुलाब्यापासून दहिसरपर्यंतच्या पोलीस बांधवांना हक्काची घरं मिळून देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा. राज्यभरात माडाची 11,000 अधिक घरं आणि अनेक भूखंड विक्रीविना पडून. घरांची विक्री खासगी संस्थेमार्फत करण्याचं धोरण. निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम विपणन क्षेत्रातील संस्थेची नियुक्ती करणार.